नारायण राणे यांच्या संदर्भातल्या एका महत्त्वाच्या बातमीनं नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आजपासून एका ब्रेकनंतर पुन्हा सुरू होतीये. मुख्यमंत्र्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अटकनाट्य रंगलं होतं आणि त्यामुळे जन आशीर्वाद यात्रेला ब्रेक लागला होता. शिवसेनेच्या विरोधामुळे पोलिसांनी मात्र आता कडक बंदोबस्त या जन आशीर्वाद यात्रेच्या रस्त्यांवर ठेवलेला आहे. ही जन आशीर्वाद यात्रा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काढली जाणार आहे. नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेला रत्नागिरी सिंधुदुर्गात विरोध होणार आहे आणि त्यामुळे पोलिसांनी ही सगळी दोन्ही जिल्ह्यांमध्ये कडक बंदोबस्ताची तयारी केलेली आहे. राणेंची जन आशीर्वाद यात्रा पुन्हा एका छोट्या ब्रेक नंतर निघालेली आहे. दोन दिवसांचा हा ब्रेक होता. मुख्यमंत्र्यांविषयी केलेले वादग्रस्त वक्तव्य आणि त्यानंतर रंगलेलं अटक सत्र आणि त्यामुळे दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्र एक वेगळं राजकारण महाराष्ट्राला पाहायला मिळालं होतं. वेगळे राडे पाहायला मिळाले होते आणि त्यानंतर आता कोकणामध्ये पुन्हा एकदा राणेंच्या या जन आशीर्वाद यात्रेची तयारी सुरू झाली आहे. पोलिसांनी देखील कडक पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे. जन आशीर्वाद यात्रेसाठी मुंबई आणि रत्नागिरी इथली ही दोन दृश्य आपण पाहतोय. रत्नागिरीमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. सध्या नारायण राणे मुंबईमध्ये होते आणि आता जन आशीर्वाद यात्रेसाठी आता रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्याची काही दृश्य जन आशीर्वाद यात्रेदरम्यान आज आता नेमकं काय घडतं आहे किंवा एकंदरीतच ही यात्रा जसजशी पुढे जाईल तसतसं शिवसैनिकांचा काय नेमका तिथे काय नेमकी प्रतिक्रिया मिळते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी जाऊया आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांच्याकडे. थेट आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात. मेघा, जन आशीर्वाद यात्रा एका ब्रेकनंतर म्हणजे दोन दिवसाच्या ब्रेकनंतर आता पुन्हा एकदा सुरू होतीये, अर्थातच याला वेगळी पार्श्वभूमी आहे. पोलिसांनी मोठे बंदोबस्त ठेवलेला आहे. काय नेमकी तयारी दिसतीये? अनुपमा, सगळ्यांचंच पुन्हा एकदा नारायण राणे यांच्या या जनआशीर्वाद यात्रेकडे लक्ष लागलेलं आहे. कारण मधल्या काळामध्ये आपण जर बघितलं तर या यात्रेदरम्यानच त्यांना अटक झाली होती आणि एक मोठं नाट्य रंगलं होतं, त्यामुळे ती यात्रा स्थगित करावी लागली होती. मात्र आज पुन्हा एकदा त्यांच्या यात्रेला सुरुवात होत आहे आणि त्यामुळे आता कोकणात रत्नागिरीत आणि सिंधुदुर्गमध्ये काय घडतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण सिंधुदुर्गमध्ये तर संचारबंदी लागू केलेली आहे आणि 7 तारखेपर्यंत आणि तरीही यांची यात्रा निघणार आहे उद्या तिथे आणि आज ते रत्नागिरीत असणार आहेत. 10 वाजता आज ते रत्नागिरीमध्ये दाखल होणार आहेत. रत्नागिरी शहरामध्ये संपूर्ण त्यांची यात्रा असणार आहे. आज रात्री ते कणकवलीमध्ये मुक्कामाला असणार आहेत आणि उद्या सिंधुदुर्गमध्ये त्यांचा यात्रा असणार आहे. आणि या दरम्यान आता पुन्हा काही राडे होतात का, राणे समर्थक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते पुन्हा भिडतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण वातावरण अजूनही शांत झालेलं नाहीये. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर आपण त्यांच्या वक्तव्यानंतर आणि त्यांच्या अटके नंतर शिवसैनिक आणि राणे समर्थक कशा पद्धतीने राज्यभर भिडले हे आपण बघितलेलं आहे. आणि कोकण हा तर शिवसेना आणि राणे ह्या दोघांचाही एक खरं तर बालेकिल्ला आहे आणि त्यामुळे या दोन दिवसांमध्ये काय घडामोडी करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आता विरोधी पक्षनेते विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा दौरा आहे, तो अचानक रद्द करण्यात आलेला आहे. मात्र इतर नेते आहेत, स्थानिक आमदार आहेत आणि इथले नेते आहेत ते यात्रेत सहभागी होणार आहेत. कार्यकर्ते ठिकठिकाणी आता जमा होऊ लागलेले आहेत. पोलिसांचाही बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि आता संपूर्ण राज्याचं लक्ष हे कोकणकडे लागलेलं पाहायला मिळत आहे. अनुभव मेघा, आणि याच संदर्भातल्या बातम्या आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. छत्रपतींचा विचार म्हणजे